स्वतःकडे झोकून दिसले आणि मॅक्सिमम मतदार मेंबर जे असतात हे मेंबर करपाक लागून प्रयत्न करतले. आम्ही 2014 जसे नरेंद्र सांगले 3,00,000 की पर्यंत सगळे आमदार मंत्री मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि सगळेच जण येणाऱ्या दिवसांनी भारतीय जनता पक्षाची मेंबरशिप वाढवपाक लागून प्रयत्न करतले, कन्व्हिन्स करतले, सांगताले आणि एक बऱ्या तरेची म्हणजे देशा भीतर धाकट्या राज्या भीतर सगळ्यांपेक्षा जास्त प्रायमरी मेंबरशिप गोव्या भीतर आम्ही करतले असा विश्वास व्यक्त करता. आणि परत एकदा सगळ्या पत्रकार सगळे आमदार मंत्री यांना धन्यवाद देता आणि माझे उलव थांबता. धन्यवाद देव. मेंबरशीप ड्राईव्ह कार्यक्रमाचे उद्घाटन आता झाले असा. आजच्या या कार्यक्रमात व्यासपीठाचे उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे अध्यक्ष श्री राजेश भाईचे खासदार बाबा सदानंद शेठ तानावडे, बाबू भोसराज, नरेंद्र सावईकर, जे या सगळ्या मेंबरशिपीचे प्रमुख असा गोयभरान हे सगळे कार्य फुडे व्हरतले ते सरावंत भगत आमच्या समोर बशिल्ले आमचे मंत्री आमदार पत्रकार बंधू सगळ्यांचे परत एकदा स्वागत असा. मेंबरशिपच्या संदर्भात माननीय अध्यक्षांनी डिटेल माहिती दिली असा. मेंबरशिप ही भारतीय जनता पार्टीची ताकद असा आणि सुरुवातीपासून गेली जवळजवळ 1986-88 अशा पासून हे मेंबरशिपीचे हे आम्ही करताले आणि तातूंतल्यान वर्षानुवर्स प्रत्येक टर्मात मेंबरशीप आमची वाढत होताली आणि ती वाढत वाढत पहिली 3,000 आशिली ती जवळजवळ 3,30,000 पर्यंत पावली, त्यानंतर 4,00,000 पेक्षा वेळ जास्त झाली. आणि ज्या पद्धतीन ही मेंबरशीप जाता ही मेंबरशीप जरी दिसली त्या वेळेस जर काहीतरी 5 रुपये हातूंतल्यान घेतले पण यावेळी ती आम्ही निःशुल्क अशी दौरलेली असा. आणि जी मेंबरशीप झाली ही मेंबरशीप हे कोण ते मेंबर झाले ते कार्य आणि याच्या पुढे वचून ते सक्रिय कार्यकर्ते झाले इथले या मेंबरशिपीची ताकद आम्ही पळली. मेंबरशिपीचे त्यांना काहीतरी एक लहानसे आयडेंटिटी कार्ड त्यांना मेळटाले, जे जागा बोल्सांग वताले आणि स्वाभिमानान सांगताले की हा भारतीय जनता पक्षाचा मेंबर असा आणि ह्या लोकांनी आज भारतीय जनता पक्षात जवळजवळ कितलेच वर्षात सत्तेत दौरपचे काम या सगळ्या माध्यमातून केले. जो पार्टीकडे एफिलिएट झालो तो जर म्हणल्याप्रमाणे सक्रिय कार्यकर्ता झालो आणि आज आम्ही पळतात की सगळे त्यावेळेचे मेंबर आज वेगवेगळ्या पदांचेर या गोयची सेवा देशाची सेवा या माध्यमातून करतात. हा सगळ्यात जास्त वेळ न घेता हा सगळ्यांक अपील करता की जे जे नवीन असलेले ज्यांना भारतीय जनता पक्षाबरोबर येऊ जाय त्यांना या राज्याची सेवा देशाची एक बरो नागरिक म्हणून सेवा करण्याची संधी जी या हातूंतल्यान मेळटा. भारतीय जनता पार्टी ही सगळ्यांची सगळ्यांक बरोबर घेऊन वचपी पार्टी असा आणि तातूंतल्यान भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या माध्यमातून खरोखरच जे कितें काम जी राष्ट्रसेवा जाता ती राष्ट्रसेवेक काही तोड ना. आणि त्यामुळे हा सगळ्यांची विनंती करता गोयच्या सगळ्यांक देशांतल्या सगळ्यांक की तांणी भारतीय जनता पक्षाचो मेंबर जावन आपले जे कितें राष्ट्रा संबंदी जे कितें कर्तव्य आसा ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून फुडें व्हरचे. हा आमच्या प्रेसाच्या मेंबरांक सुद्दां विनंती करता तांणी मेंबर जावचे, पत्रकारिता खातरी हे आनी करची ते तटस्थ रावून करची, परंतु सगळ्यांनी मेंबर जावन भारतीय जनता पक्षाक तांणी सगळे दिवचो अशी हांव मागणी करता. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या मेंबरशिप ड्रायव्हर आमच्यामध्ये असतात आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ तानावडे, आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमचे पणजेचे आमदार बाबू भोसराज, जनरल सेक्रेटरी बाबू नरेंद्र सावईकर, दामू नाईक, आमच्या मेंबरशिप ड्रायव्हरचा इन्चार्ज बाबू सर्वानंद भगत, समोर असलेले सगळे आमदार मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भावांनी बहिणांनो, भारतीय जनता पार्टी नेशन फर्स्ट या तत्वाची पार्टी असा आम्ही सदांच सांगता असताना देश प्रथम द्वितीय पार्टी तृतीय आम्ही या तत्वाचे आम्ही काम करता. म्हणून तर बरेच जण म्हणताले वाय मेंबरशीप भारतीय जनता पार्टीचीच मेंबरशीप कित्याक, तर देश सेवा करपाची असा जाल्यार त्यांनी भारतीय जनता पार्टी जॉईन जावचो. आम्ही खंयसरूच आम्ही प्रथम म्हणना, आमचो देश प्रथम द्वितीय पार्टी आणि तृतीय आम्ही या तत्वाचेर आम्ही सगळे जण काम करीत आयले असा म्हणून भारतीय जनता पार्टी. दुसरी गोष्ट ही मेंबरशीप जी असा भाऊन आता तसे आव्हान केले सगळ्या पत्रकार भावांक सुद्धा भारतीय जनता पार्टीचे मेंबर जाय म्हणून माझे तर म्हणणे सबका साथ सबका विकास
सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, सगळ्या पंथाच्या सगळ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीचे मेंबर जाऊचे. हा मुद्दा म्हणून सांगता खैसरूच हंगासर आम्ही स्पेसिफिक मनशान जनरली म्हणजे कोणूच जर कोणाकडे पावंक ना जाल्यार तेणी 8800002024 हो नंबर धापचो आनी भारतीय जनता पार्टीचो मेंबर जावचो. आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते प्रत्येकाच्या घराकडे वाचले, प्रत्येकाक सांगताले, प्रत्येकाक रिक्वेस्ट करताले, पण तरी सुद्धा कोण जर तातूंतल्यान सुटलो आणि त्याका विनिंगली दिसता की हय आपल्याक एक प्रकारची देशसेवाच करपाक जाय आसत जाल्यार तेणी भारतीय जनता पार्टीचो मेंबर आपूण डायलान जावचो. आणि जसे आम्ही आपली सर्टिफिकेट काढून दाखयला तसे आपली सर्टिफिकेटही काढून तेणी आपल्याकडे दवरची, जेणेकरून 1991 जाल्ले मेंबर, 1980 जाल्ले मेंबर आयजूय बी त्यांच्याकडे लहानशी पावती त्यांना जे अजूनही असतात आणि ते आपल्याकडे दवरता. आमकां अभिमान आणि प्रत्येक कार्यकर्तो जो भारतीय जनता पार्टीचो मेंबर जाता त्याका अभिमान असा, कारण आज देशात आणि राज्यात आपल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. म्हणून माझी पार्टी माझो देश आणि माझे सरकार या तत्वाचे सगळ्या जणांनी जर आम्ही मेंबरशिप झाले प्रत्येका आम्ही जसे म्हणता की माझो देश माझी पार्टी आणि माझे सरकार या तीन तत्वाचे त्यांनाही सगळ्या जणांना अभिमान मिळतो. आणि पुढे सांगता असताना आज आमकां जगात भारतीय जनता पार्टी व्हडली असा, सगळीकडे मेंबरशिप जायत असा. आणि ज्या साऊथ इंडियेत आम्ही म्हणताले की पहिली नॉर्थ इंडियेतून भारतीय जनता पार्टीचे आज ओडिशा सारखेल्यात आमचं सरकार आयले व आमकां मोठा अभिमान असा. केरळ सारखेल्या राज्यात आम्ही आमचं अकाउंट ओपन केलं होय भारतीय जनता पार्टीक अभिमान असा. तामिळनाडू सारखेल्या राज्यात आम्ही आमची वोटिंग पर्सेंटेज वाढयली, फुडले 40 विधानसभेत भारतीय जनता पार्टी थंयसरी एंट्री जातली हाजी आमकां खात्री असा. म्हणून त्या तत्वाचेर पुराय देशभर ज्या पद्दतीन भारतीय जनता पार्टीचे खूप मोठ्या प्रमाणात लोक भारतीय जनता पार्टीकडे येत असा. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाच्या सकयल जे मोदी सरकार एनडीए सरकार फाटली 10 वर्षात जे काम करता इन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स गेल्या 60 वर्षात कोणीच करून नाशिले तितक्या बऱ्या पद्धतीचे सरकार आज माननीय मोदीजींच्या कार्यकाळात चलता. म्हणून प्रत्येक जण जो नवीन मेंबर जातलो त्याका अभिमान असा की हय माझे सरकार जे असा या देशात बरे काम करता. हा विशेष करून आवाहन करता 18 ते 24 वर्षातल्या वयोगटातल्या यंग यूथ भुरग्यांक, कारण आज जो 18 वर्षाचा भुरगो असा तो 2014 जेव्हा आम्ही मेंबरशिप केली त्यांना तो जवळपास 10 वर्षाचा भुरगो आशिल्लो, त्यांना त्याका मेंबरशिप करपाची ऑपॉर्च्युनिटी नाशिली पण आज मेंबरशिप करपाची ऑपॉर्च्युनिटी आशिली. म्हणून काँग्रेसीच्या कार्यकाळात केले करप्शन घडले कदाचित त्याका खबर आशिल्ना केंद्रात खूप मोठ्या प्रमाणात 2014 सरकार येऊच्या पहिली कशा पद्धतीत म्हणजे सरकारां चलताली हे त्याका खबर आशिना, कशा पद्धतीत देशाची गती थांबलेली आता ती गती डबल गतीत चलपाक लागलेली असा ती त्याका खबर आशिना. म्हणून आम्ही 18 ते 24 या वयोगटातल्या भुरग्यांनी बी म्हणजे कम्पॅरिझन ऑफ देन गव्हर्नमेंट आणि कम्पॅरिझन ऑफ आताच्या गव्हर्नमेंटाच्या मध्ये करचे आणि नक्कीच त्यांना कळटले की आताचं सरकार कशा पद्धतीत चालू असा. आम्ही पळता की भारत देश विश्वगुरु जावपाच्या वाटेर असा. भारत देशाची 5 ट्रिलियन इकॉनॉमी आज आमकां सगळ्या जणांक पळयता की सगळ्या स्तराचेर म्हणजे वेगवेगळ्या बाबतीचो विकास सदोदीत आमकां देशात दिसून येता. आणि म्हणून तर आम्ही सगळ्या जणांनी प्रत्येकाक आवाहन करतात की प्रत्येकाक भारतीय जनता पार्टीचो मेंबर झाल्या उपरांत अभिमान असतो की हय आपूण भारतीय जनता पार्टीचो मेंबर असा. आमकां खात्री असा की गोयात फाटले फावटी हायस्ट मेंबरशीप म्हणजे आता पर्यंत गोयात तर रिकॉर्ड असा भारतीय जनता पार्टीचो की इतकी मेंबरशीप खंयच्याच पार्टीकडे म्हणजे जवळपास आम्ही जे म्हणता की 12 लाख वोटरात जवळपास आम्ही 4 लाख मेंबरशीप करपाक पावले. आताय बी म्हणजे 12 लाख वोटरात 12 ते 12.5 लाख जातले त्या वोटरात आम्ही आमचा टार्गेट जो असा पण 5 लाखाचा टार्गेट आम्ही घालून घेतला. पण हा गोयकारांक आवाहन करता घडे कदाचित तुमच्याकडे कार्यकर्तो कोण पाव अथवा न पाव तुम्ही सगळ्यांनी आमच्या नंबराचेर मिस कॉल घेऊन हांवें त्या खातीर म्हटलां सर्व धर्मियां खातीर हे आहा भारतीय जनता पार्टी. खंयसर स्पेसिफीक या धर्माचे या जातीचे अशे न सांगता सगळ्या जणांनी जेका दिसता की हय बाबा मोदीजी बरे काम करता हांगासर भारतीय जनता पार्टीचे सरकार बरे काम करता डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात गोयात खरोच विकास झाला हो जेका दिसता तेणी भारतीय जनता पार्टीचो मेंबर जावचो. आणि त्याका खरोखरच म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात येऊपाक व तितकोच म्हणजे जितको अधिकार अध्यक्षाक असा तितको अधिकार मुख्यमंत्र्याक असा या कार्यालयाचो तितकोच अधिकार जो प्रायमरी मेंबर जाल्लो असतलो त्याकाय मेळटा
भारतीय जनता पार्टीचे भव्य अशी वास्तू फुडल्या 50 वर्षांचा विचार करून आम्ही कदंबा पठाराचे बांधपाक घेतल्या. प्रत्येकान जो सामान्य कार्यकर्तो आम्ही एक सुद्धा पैसो घेणार, जो मेंबर जाता फाल्यास त्याकाय तितकोच अधिकार उरतलो की हे कार्यालय आहा, हे माझे कार्यालय, हे म्हणपाचो अधिकार उरतलो म्हणून तर त्यांच्यानी मेंबरशीप लावतो. हंगासर खंयसरूच म्हणजे मुख्यमंत्री आणि सामान्य कार्यकर्तो वटी फरज ना. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्तो म्हटल्यापर्यंत तो कार्यकर्तो, आणि त्याकाच लागून हा सर्वेच त्या गोयकारांक आव्हान करता की त्या सगळ्या जणांनी भारतीय जनता पार्टीचे मेंबर जावचे. आणि भारतीय जनता पार्टी आम्ही तसे म्हणता की सक्षम हंगासर संघटन करपा खातीर आणि बरे संघटन करपा खातीर 2027 निवडणुकेत, कारण ही मेंबरशीप आमच्या 2027 निवडणुकेत खूप महत्वाची असा. तुम्ही मोठ्या प्रमाणात मेंबरशीप प्रत्येक मतदारसंघातल्या करून आम्ही म्हणता तसे आमका सगळ्या जणांक की परत एकदा सरकार निवडून हाडपा खातीर तुम्ही सगळे जण मदत करतले. सगळे जण भारतीय जनता पार्टीचे हंगासर इल्ले सिनियर कार्यकर्त्यापासून ते ज्युनियर कार्यकर्त्यापर्यंत सगळे जण आमका परत एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार येतले हाजी हांव इच्छा व्यक्त करता. आणि माझी दोन उतरां संपयता. देव बरें. कोण रे? भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. सर्व समावेशक ही मेंबरशीप ड्राईव्ह असलेली सगळ्या सांगून घेतलो. हा तुमच्या माध्यमातल्या सगळ्या विनंती करता ज्या कार्यकर्त्या आमच्या मेंबरशिपी खातीर त्यांना सगळ्यांना कॉपरेट कर.